नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाइन क्लास मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. यूजीसी नीट सेट पे 2023 विषय मराठी, यामध्ये आपण घटक 10 बघतो आहे. घटक 10 सुरू करण्यापूर्वी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या मॉक टेस्ट मध्ये, या विषय मराठी मध्ये आम्ही तुम्हाला भरपूर मॉक टेस्ट देणार आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमाला नोट्स मिळणार आहे, व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहे. सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे एमसीक्यू घेण्यात येणार आहे. तसेच पीवायक्यू पीडीएफ प्लस पेपर वन म्हणजे मागील वर्षाच्या पेपरचे विश्लेषण असे एक निराकरण करण्यात येणार आहे. तसेच पेपर एक या अभ्यासक्रमाचा समावेश करणार घेण्यात येणार आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी 7999 असणार आहे. तर लवकरात लवकर हा क्लास जॉईन करा आणि जास्त माहिती मिळवण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ऍप डाउनलोड करा. स्क्रीन दिसते का तुम्हाला? हॅलो, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? दिसते मॅडम, दिसते. हो स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो मॅम, दिसत आहे. दिसते का? मला वाटतं स्क्रीन. आपण काल शफात खान यांचं शोभा यात्रा या नाटकाविषयी बघितलं होतो. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला आनंद ओरी बघायचंय. दिबा मुकाशी यांचं या आनंद ओरी मध्ये दिबा मुकाशी यांनी तुकारामांच्या मनोव्यापाराचं चित्रण केलेलं आहे. तर त्यांचे पूर्ण चरित्र यामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे. उत्पन्न झालेलं दिबा मुकाशी यांनी आपल्या आनंद ओरी या कादंबरीतून तुकारामांचे लौकिक चरित्र दिवा मुकाशी यांनी आपल्या आनंद ओरी या कादंबरीतून तुकारामांचे लौकिक चरित्र मनोव्यापारातून मांडले. मुळातच त्यांच्या लेखनात मानवी मनोव्यापाराला अनन्य साधारण आहे. ते ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून असते आपले लेखन करतात. या ठिकाणी सुद्धा मोकाशी तुकारामांच्या अंतरंगातील मनोव्यापाराचे चित्रण करतात. या दृष्टीने मानवी मनात असणाऱ्या भावभावना, त्यातील संघर्ष, प्रेम, ताणतणाव इत्यादी भावनांचे चित्रण देखील येते. मनोव्यापाराचं म्हणजे आपल्या मनात काय चालू आहे, त्यातलं जे चित्रण आहे, आपल्या मनात कुठल्या भावना येतात, कुठले संघर्ष चालू आहे, कुठे ताणतणाव चालू आहे, तर ते मनातल्या मनात आपलं जे असते विचार, हे सगळे त्यांनी या कादंबरीमध्ये दिबा मोकाशी यांनी चित्रण केलेले आहे. तर त्यात रमणारे त्यातून त्यांनी तुकारामांचे असणारे लौकिक आयुष्य, त्यात रमणारे तुकाराम शब्दबद्ध केलेले आहे. तर तुकारामांची असणारी खेळाची आवड, खेळातील कौशल्य, आपला व्यवसाय जिद्दीने सांभाळणारे, वाढवणारे, संसारात रमणारे, संकटाला सामोरे जाणारे असे तुकाराम मोकाशी प्रत्ययास आणून देतात. तुकाराम मुळात तुकारामांना संसार प्रिय होता. त्यात असणाऱ्या अनेक घटनांनी ते सुखावून जात होते. प्रपंच त्यांना आनंददायी वाटत होता. त्यासाठी मोकाशी दुकानात रमणारे, व्यवहार सांभणारे सांभाळणारे, आपल्या बायका घरी जेवणासाठी वाट पाहत आहे, कळता सुखावणारे इत्यादी घटनांचा उल्लेख करतात. तर या साऱ्यातून संसारात रमणारे, त्यात आवड असणारे तुकाराम दिसतात.
तुकारामांचे चरित्र त्यांनी एक वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या समोर मांडले. पारमार्थिक आयुष्य तर तुकाराम जगलेच त्यात ते सर्वोच्च ठरलेच, पण त्याबरोबर प्रापंचिक आयुष्य देखील त्यांनी उपभोगले. त्यात देखील ते सर्वात जमली आणि हे त्यांनी कादंबरीत अनेक ठिकाणी आवर्जून नमूद केलेले आहे. म्हणजे त्यांचं प्रापंचिक आयुष्य, जे सांसारिक आयुष्य आहे ते सुद्धा त्यांनी, त्याचं चित्रण सुद्धा त्यांनी या कादंबरीमध्ये दिलेलं आहे. त्या देखील ते सर्वांनी रमले हे त्यांनी कादंबरीत अनेक ठिकाणी आवर्जून नमूद केले आहे. म्हणजेच मोकाशी तुकारामांच्या लौकिक व्यक्तिमत्वाचा शोध घेत त्यातून त्यांचे हे लौकिक व्यक्तिमत्व त्यांच्या अलौकिकत्वास कसे कारणीभूत आले हे सांगतात. तर आनंद ओरी यामधून तुकारामांचे जे दर्शन घडून येते त्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचे लौकिक व अलौकिक तुकाराम असे दोन भाग दिसतात, लौकिक आणि अलौकिक. लौकिकाकडून अलौकिकाकडे ते कसे वळतात, तर या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे तुकारामांचे चरित्र मनोव्यापारातून घडते. या कादंबरीचं वैशिष्ट्य काय, या चरित्र यांचं मनोव्यापारातून घडल्याचं आपल्याला दिसून येतो. यामध्ये सामान्य जीवनातून संघर्ष करून तुकाराम असामान्य पदाला पोहोचले. एकूण संपूर्ण चरित्राचा शोध आत्ममग्न पद्धतीने घेतलेला आहे. तुकारामांच्या पारमार्थिक चरित्राचा वेध घेतला तो मनोव्यापारातूनच. यामध्ये त्यांचे आध्यात्मिक चरित्र सांगताना मानवी मनातील संघर्षांना, त्यात उठणाऱ्या अनेक वादळांना मोकाशी परिणामकारकपणे शब्दबद्ध करतात. तुकारामांवर कोसळलेली संकटे, त्यातून त्यांना पडणारे प्रश्न, मृत्यू विषयी त्यांच्या मनात चालणारे विचार, जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी प्रवृत्त झालेले त्यांचे मन, त्यासाठी त्यांनी केलेला त्याग आणि त्यातूनच त्यांचे साकार झालेले व्यक्तिमत्व येते. त्यांच्या पारमार्थिक वह्यांचे जलदिव्य, त्यांना झालेला साक्षात्कार, गुरुपदेश, खतपत्र इंद्रायणीला समर्पण करणारे तुकाराम, या साऱ्यातून शेवटी अज्ञानाची ओढ लागलेली तुकाराम मोकाशी दाखवलेले आपल्याला दिसतात. तर खरे तर मोकाशींनी तुकारामांच्या व्यक्तित्वाचा शोध या साऱ्या भूमिकेतून घेऊन अलौकिकत्व अतिशय सोप्या शब्दात वाचकांसमोर मांडलेले आहे. तर यातील प्रत्येक प्रसंग विश्लेषणातून आलेला आहे. त्यामध्ये एक प्रकारचा शांत संतुलन आहे. हळूवार व अल्पपणे एक एक पायरी पुढे जात मोकाशी तुकारामांचे आध्यात्मिक चरित्र आपल्या पुढे अतिशय सुंदर शब्दात मांडताना दिसतात. शेवटी तुकाराम नक्की काय केले हा प्रश्न ते वाचकांच्या समोर ठेवतात. म्हणजे शेवट तुकारामांचं काय झालं हा प्रश्न ते वाचकांच्या समोर ठेवतात. या प्रश्नांकित स्वरूपाच्या शेवटाने मोकाशी मानवी मनाचा अज्ञानाचा संदर्भ जोडतात. तर ज्याप्रमाणे मानवी मनाचा त्यातील नेमक्या भावनांचा शोध घेता येत नाही, त्याचप्रमाणे तुकारामचे शोध काय झाले याचा शोध ते वाचकांना सोडून कादंबरीची यशस्वीता साधतात. आता लौकिक तुकाराम कसे होते, तर संतश्रेष्ठ मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचे स्थान, संसार करून त्यांनी पारमार्थिक जीवनात सर्वोच्च पद मिळवले, अशा तुकारामांचे चरित्र हे प्रत्येक सामान्य माणसाला अधिक जवळचे, अधिक जिव्हाळ्याचे वाटले तर त्यात नवल नाही. तुकारामांच्या लौकिक जीवनात त्यांचे बालपण, बालपणात रममाण होणारे तुकाराम, त्यांना असणारी खेळाची आवड, वयाला अनुरूप असे व्यावहारिक तुकाराम, सावकार महाजनकी सांभाळणारे तुकाराम, आपल्या आई वडिलांच्या प्रेमळ कृपा छत्राखाली आनंदाने संचार करणारे लौकिक तुकाराम आपल्याला दिसतात. आणि त्याचप्रमाणे शिवाजी महाराज भेट, बहिणाबाईची भेट, रामेश्वर भट्टांचा अनुताप यासारख्या घटना या लौकिक समाविष्ट होतात. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं की शिवाजी महाराजांची भेट, बहिणाबाईची भेट, रामेश्वरांचा अनुताप या घटना कुठल्या साहित्य प्रकारात चित्रित केलेल्या आहेत, तर कुठल्या साहित्य प्रकारात चित्रित केली आहे, विभा मोकाशी यांच्या आनंद ओरी. ठीक आहे, या कादंबरीमध्ये सर्वांचे तुकारामांच्या व्यक्तिरेखेचे साम्य मूळ पारंपरिक चरित्राशी आहे. मूळ चरित्रात सुद्धा तुकाराम लहानपणी विविध खेळ खेळत होते. त्यांनी संसार सावकारकी सावकारकी दुकान सांभाळले असे अनेक संदर्भ आले आहेत. याच घटना आनंद गोरी मधील तुकाराम दर्शनाशी साम्य दाखवणार आहे. दिवा मोकाशी यांनी देखील झोक्यावर बसणारे तुकाराम, विटी दांडू खेळणारे तुकाराम, त्याचप्रमाणे सावजी विभक्त झाल्यावर मोठ्या कुशलतेने दुकान सांभाळणारे, त्यात अतिशय दक्ष असणारे, संसारात रमणारे, त्यातील घटनांनी सुखावून जाणारे तुकाराम आपल्याला प्रत्यक्ष आनंद दिलेले आहे. तर मूळ चरित्रातील तुकारामांच्या व्यक्तिरेखेशी
आनंद ओरीतील लौकिक तुकारामांची व्यक्तिरेखा साम्य दाखवते. त्याचप्रमाणे या कादंबरीत शिवाजी महाराजांची आणि तुकारामांची भेट हा प्रसंग मोकाशी यांनी चित्रित केलेला नाही. या कादंबरीमध्ये दिबा मोकाशी यांनी कुठला प्रसंग चित्रित केलेला आहे? शिवाजी महाराजांची भेट आणि तुकारामांची भेट. शिवाजी महाराजांची भेट हा प्रसंग दिबा मोकाशी यांनी आनंद ओरीमध्ये चित्रित केलेला नाही. ठीक आहे, पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध बरोबर करता पण लक्षात ठेवायचं आहे. मूळ चरित्र म्हणजे पारमार्थिक दर्शन अलौकिकत्व प्रकट करणार आहे. मूळ चरित्र व दोन्ही कादंबरीत येणारे तुकारामांचे पारमार्थिक दर्शन हे सारखेच असले तरी त्यामध्ये अनेक बाबतीत वेगळेपण आहे. तर जसं मांडण्याची शैली, मूळ चरित्रातील तुकारामांच्या पारमार्थिक दर्शनामध्ये संकट परंपरेत परमेश्वराचा शोध घेण्यास प्रवृत्त झालेले, त्यासाठी एकांतवासाचा पुरस्कार करणारे तुकाराम, या सर्वासाठी भक्तीच्या विविध साधनांचा केलेला अंगीकार, कवित्व स्फूर्ती, गुरुपदेश, कीर्तनकार असणारे तुकाराम, साक्षात्कारानंतर अलौकिक तेज प्राप्त झालेले, अभंगाचे जलदीप्त करणारे तुकाराम, या अशा अनेक रूपाचा प्रसंगाचा समावेश होतो. तर आनंद या कादंबरीत तुकारामांचे पारमार्थिक दर्शन वाचताना आपल्याला दिसून येतो. मोकाशींनी सर्व प्रसंगाचे चित्रण कुठल्या याच्यातून केलेले आहे? मनोव्यापारातून केलेले आपल्याला दिसतो. तर पारमार्थिक आयुष्यात तुकारामांचा झालेला प्रवेश नक्की कोणत्या मनस्थितीत झाला, त्यांना नक्की काय शोधायचे होते, त्यांच्या अंतरंगाची नेमकी काय स्थिती होती, यातून मोकाशींनी समर्थपणे दाखवून दिले. तर पारमार्थिक आयुष्यात प्रवेश केल्यानंतर सुद्धा त्यांना आलेल्या अनेक अडचणी, त्यातून त्यांच्या मनाची झालेली स्थिती, या स्थितीत तुकारामांची असणारी भावावस्था कादंबरीत आलेली आहे. तर परमेश्वराच्या प्राप्तीसाठी सुद्धा खडतड असे परिश्रम करावे लागतात हे यातून दिसून येतो. त्याचप्रमाणे परमेश्वराची प्राप्ती झाल्यावर तुकारामांचे होणारे अलौकिक दर्शन आपल्याला प्रसन्न करून जाते. माणसाने इच्छित केलेली साधण्यासाठी केलेले खडतर परिश्रम आणि त्या परिश्रमाला जेव्हा पूर्णत्व लागते तेव्हा होणारा आनंद काय असतो हे तुकारामांच्या पारमार्थिक दर्शनातून दिसून येते. तर मोकाशींनी आनंद कोरी मधून नक्की शेवटी काय झालं हे शोधण्याच्या दृष्टीने कादंबरी लिहिली. तुकाराम नाहीसे झाले म्हणजे नेमके कुठे गेले? काही वेळेला झाले, काही जणांनी म्हटलं की त्यांची हत्या झाली, असे बरेच प्रश्न शेवट निर्माण होतात. तर हा प्रश्न वाचकांच्या मनात उभा ते करतात आणि म्हणजे त्यांच्या प्रयाणाविषयी अनिश्चितता दाखवतात. तर तुकारामांच्या प्रयाणासंबंधी ते म्हणतात, तुका सदेह स्वर्गाला गेल्याच्या वदंता उठल्या आहेत. एका गुराखी पुराने विमानही पाहिले, कुणी म्हणतात तुकाने द्वार उडी घेतली, कुणी म्हणतात त्याला सोडून गेले, कुणाचे म्हणणे तो आपला निघून गेला, अशी तुकारामांच्या प्रयाणासंबंधी वेगवेगळे मते समजवतात. स्वतःला सांगायचे काय आहे सांगायचे आहे ते प्रत्यक्षपणे ते सांगत नाही. तर कदाचित त्यांना सत्य सांगता येत नसेल आणि असत्य त्यांना सांगायचे नसेल, म्हणून तुकारामांचा शोध घेतला गेला आणि हे सांगून त्यांनी वेगवेगळी मते नोंदवली आहेत आणि शेवटी त्याचे काय झाले हे उत्तर त्यांनी लेखकांनी दिलेलं नाही आहे. हे वाक्य सुद्धा लक्षात ठेवायचं की कुठलं आहे. तुका सदेह स्वर्गाला गेल्याचा वदंता उठल्यात, एक गुराखी पुराणे म्हणे विमानही पाहिले, कुणी म्हणाले म्हणतात तुकाने डोहात उडी घेतली, कुणी म्हणतात त्याला मगरीने ओढून नेले आणि कुणाचे म्हणणे तो आपले निघून गेला. ते वाक्य कुठल्या प्रकारातील आहे? आनंद ओढी या साहित्य प्रकारात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर उभ्या लेखकांनी आपल्या कादंबरीतून तुकारामांच्या प्रयाणासंबंधी वरील प्रमाणे विवेचन केले असले तरी मला असे वाटते की आजच्या परिस्थितीत पूर्णतः स्वीकारण्यासारखे नाही. वस्तुतः तुकारामांचे खरे त्यांच्या सदेह वैकुंठ गमनामध्ये नाही. आपण आवर्जून त्यांना दिले पाहिजे की त्यांच्या व्यक्ती पण त्यांच्या कार्यात, त्यांच्या विचारात, आचरणात आहे. त्यांचे व्यक्ती पण नाकारले तर जरूर संताप यावा. सदेह वैकुंठगम नाकारले संताप येण्याचे कारण ते नाकारल्यामुळे तुकारामांना त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाला कोणताही कमीपणा येत नाही किंवा गालबोट लागत नाही. आनंद ओरी ही कादंबरी काव्यातली कादंबरी आहे. तर ही कादंबरी वाचताना सरळ शब्दरचना असल्याचा अनुभव आपल्याला येतो. ही कादंबरी तुकारामांचे चरित्र सांगण्यासाठी
तत्कालीन भाषा शैलीचा वापर न करता आधुनिक भाषा शैलीचा उपयोग करतात, तर मात्र त्या काळातील काही शब्द वापरतात. उदाहरणार्थ भीक बाळ्या, सलकड्या, होण, ओरडले, देही, महंत इत्यादी शब्दांचा उल्लेख येतो. आता हे सुद्धा लक्षात ठेवायचंय की भीक बाळ्या, सलकड्या, होण, ओर्ध्व देहिक, महंत इत्यादी शब्द कोणत्या साहित्य प्रकारात वापरलेले आहेत, तर आनंद ओरी या साहित्य प्रकारामध्ये वापरलेले आहे. आणि आनंद ओरी ही काय आहे, दिवा मुखर्जी यांची कादंबरी. तर या भाषेचा वापर करून त्या काळची रूढी परंपरा संस्कृती साकारतात. निसर्ग आणि मानवी मन यासाठी केलेली शब्दरचना प्रवाही असून त्यात एक प्रकारची गियत आहे, माधुर्य माधुर्य आहे. त्याचप्रमाणे हे चरित्र सांगण्यासाठी एकाही अभंगाचा वापर केलेला नाही, हे या भाषेचे वेगळेपण आहे. तर या चरित्रामध्ये एकाही अभंगाचा वापर त्यांनी केलेला नाही. तर मोकाशी यांनी आनंद ओरी ही कादंबरी आपल्या नावाप्रमाणे आनंद ओवरीच आहे, तर सॉरी दिवा मोकाशी यांची आनंद ओवरी ही कादंबरी आपल्या नावाप्रमाणे आनंद ओवरीच आहे, तर काव्यात्मेचा तरल आनंद या कादंबरीतून मिळतो. ज्याप्रमाणे आपण ओवरीवर बसल्यावर आपल्याला एक अनामिक असे समाधान लाभते, ते समाधान ती शांती आपल्याला ही कादंबरी वाचून मिळते. ओवरी म्हणजे अंगण. तर तुकारामांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना अनेक लेखकांनी हा आनंद ओवरीचा उल्लेख केला. तर ज्या ओवरीत तुकाराम लहानाचे मोठे झाले, ज्या ठिकाणी आपल्या आयुष्याची जडणघडण केली, ती वास्तू महत्वपूर्ण आहे. ती वास्तू तुकारामांची मोठी तुकारामांसारखी मोठी झाली, तिला देखील महत्व प्राप्त झाले. तर ती नुसती ओवरी न राहता आनंदाचा प्रत्यय देणारी आनंद ओवरी झाली. तर तुकारामांचे नुसते स्वतः भागवत मंदिराचा कळस बनले नाही, तर त्यांनी आपल्या बरोबर आपल्या कुळाचा गावाचा देखील उद्धार केला. आपल्या गावाची कीर्ती त्यांनी त्रिभुवनात पोहोचवली. ज्या ओवरीत बसून तुकारामांनी आपल्या भक्तीची पायवाट पक्की केली, ज्या ठिकाणी अनेक साधू संतांचा पदस्पर्श झाला, ज्यांच्या वाणीने ही ओवरी पावन झाली, ती सामान्य कशी असेल. तर ज्या ठिकाणी मानवाचा विकास होतो, ज्या ठिकाणी त्याला आनंद प्राप्त होतो, ती वास्तू त्यांच्यासाठी आनंददायीच असते. या ठिकाणी या ओवरीने तुकारामांना व त्यांच्या व्यक्तिमत्वाला मोठे केलेच, पण त्याबरोबर अखिल मानव जातीला सुद्धा तुकारामांच्या वाणीने या ओवरीमुळे आनंद प्राप्त झाला. म्हणून आज 21व्या शतकात ओवरी कादंबरीच्या रूपाने रसिकांची आनंद ओवरी झाली असे म्हणणे सार्थ ठरेल. तसंच ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती मोठी होत असताना तिच्या बरोबर तिच्या सहवासातील प्रत्येक गोष्टीला महत्व प्राप्त होते, त्याचप्रमाणे तुकारामांच्या आयुष्यात या ओवरीला महत्व प्राप्त झालेले आहे. सॉरी हा डबल आलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आनंद ओवरी यामध्ये तुकारामांचं चरित्र चित्रित केलेलं आहे. ठीक आहे, त्यांच्या मनोभावाचं चित्रण सुद्धा तिथे केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि तुकारामांच्या आयुष्यात ओवरीला महत्व प्राप्त झालेले, या ठिकाणी बसून त्यांनी प्रवचने दिली, आध्यात्मिक क्षेत्रात आपली प्रगती केली, याच ठिकाणी समाज सुधारणा करणारी प्रवचने देखील दिली, अशी ही ओवरी तुकारामांच्या वाणीने सहवासाने आनंद ओवरी झाली यात आश्चर्य नाही. ज्याप्रमाणे परिसाच्या सहवासात लोखंडाचे सोने होते, त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुकारामांचा पदस्पर्श झाला ती जागा ती ठिकाणी तेथील लोक चिरंजीव ठरले, म्हणजेच त्यांच्या आयुष्याचे सोने झाले. तर देहू गावचे तीर्थक्षेत्र देहू झाले, झाडे महावृक्ष झाली, डोंगर हिमालय झाले, इंद्रायणी गंगा झाली, त्याचप्रमाणे तुकोबांची ही ओवरी आनंद ओवरी झाली असे म्हणणे सार्थ आहे. तर त्याचप्रमाणे त्यांची भाषाशैली काव्यात्मकतेची आहे, त्याला अनुरूप असे शीर्षक दिलेले आहे. आणि आध्यात्मिक चरित्र कथन करणारी कादंबरी असली तरी शीर्षकामुळे ती वाचनीय ठरलेली आहे, किंबहुना यातच त्याचे वेगळेपण यश सामावलेले आहे. म्हणून रसिकांच्या साठी सुद्धा आनंदाची ओवीच आहे असं म्हटलेलं आहे. तुकारामांचं चरित्र या आनंद ओरीमध्ये रेखाटलेलं आहे, आणि दिवा मोकाशी हे त्यांचे कादंबरीकार आहे, म्हणजे लेखक आहेत. मॅम, ओरीचा मिनिंग काय होतं? ओरी म्हणजे अंगण, ज्या अंगणामध्ये ते केले म्हणजे झाले. मग अशीच सांगितलं ना, ओरी म्हणजे अंगण. आणि तिथेच त्यांनी प्रवचने घेतली, तिथेच तिथे दिलाय ना त्यांच्या त्याच ओरीमध्ये ते लहानाचे मोठे झाले, तिथेच त्यांचा सहवास, तिथे प्रवचने वगैरे दिली. म्हणूनच त्यांनी दिलाय की त्यांच्या सोबत जे काही राहिले ते त्यालाच आनंद ओरी असं म्हटलेलं आहे. आता जिना आमचं बेबी कांबळे.
यांचे आत्मकथन आहे ना, आत्मचरित्र. आपण आयदान बघितलं, आत्मकथन उर्मिला पवार यांचं, ते सुद्धा दलित आत्मकथन आहे. आणि जीन अमचं हे सुद्धा एक दलित आत्मचरित्र आहे, ठीक आहे, दलित स्त्रीच्या दुःखाची कहाणी इथे चित्रित केलेली आहे. तर एक आत्मचरित्र म्हणून लेखनाचा परामर्श अनेक वृत्तपत्रातील पुस्तक परिचय या शब्दातून करून देण्यात आला. परंतु या पुस्तकात लेखिकाचा चरित्रात्मक भाग फारच कमी आलाय. जसं उर्मिला पवार यांच्या आयदान यामध्ये आत्मकथनाचा स्वतःचा म्हणजे आपल्या स्वतःचा जो अनुभव आपण चित्रित करत असतो तो आत्मचरित्र आत्मकथन. पण त्यांनी काय केलं की आपल्या आजूबाजूला असलेल्या स्त्रीचं दुःख तिथे त्यांनी चित्रित केलेलं आहे. तसंच इथे सुद्धा यांनी दलित स्त्रियांचे दुःख इथे चित्रित केलेले आहे, जिन अमचं मध्ये बेबी कांबळी यांनी, ठीक आहे. तर लेखिकेने यातून स्वतःच्या आयुष्याचा वेध घेण्याचे पूर्णता टाळले आणि प्रस्तावनेत मॉन्सिस बर्कसन यांनी लिहिल्याप्रमाणे 50 वर्षापूर्वीच्या पश्चिम महाराष्ट्रातील महार समाजाचे व प्रामुख्याने स्त्री जीवनाचे चित्रण हा या पुस्तकाचा खरा गाभा आहे. आता हे वाक्य सुद्धा लक्षात ठेवायचं की हे कोणी सॉरी बेबी कांबळे यांच्या जीन अमचं या आत्मचरित्रे आत्मचरित्र चरित्रामध्ये म्हणजे प्रस्तावने आत्मचरित्राच्या प्रस्तावनेत कोणी लिहिलेलं आहे, तर हे मॉन्सिस बर्कसन यांनी लिहिलेलं आहे, ठीक आहे. आपले मत त्यांनी मांडलेले आहे जिन अमचं यांचं जिन अमचं या आत्मचरित्रामध्ये. तर डॉक्टर आंबेडकर यांनी समाजाचे केलेले आमूलाग्र परिवर्तन आणि आजच्या महार समाजाला बाबासाहेबांच्या ऋणांचे झालेले विस्मरण यांची खंत लेखिकेने व्यक्त केली. म्हणून या लेखनात आत्मचरित्राचा भाग नाममात्रच असून महार समाजातील स्त्रीचे आणि एकंदर समाज चालरीतींचे चित्रण जास्त असा प्रकार झाला. म्हणून आत्मचरित्र म्हणून गौरवलेल्या या लेखनाचे स्वरूप आत्मचरित्राचे नसून स्वकथनाचे आहे. तर बेबी कांबळे यांनी स्वतःपेक्षा आपल्या समाजाच्या पूर्वयुष्याचे चित्रण जिन अमचं मध्ये केलेले आहे. जिन हे केवळ लेखिकेचे नसून लेखिके सारख्या अनेक स्त्रियांचे आहे. 1940 वर्षापूर्वी दलित स्त्रीने स्त्रीचे जीवन एकमेकींपासून पूर्णपणे वेगळे नव्हते. तर महार समाजातील स्त्री तिच्या अल्पवयातील विवाह तिच्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी सतत प्रयत्नरत असणारी सासू, तिने पळून जाऊ नये म्हणून तिच्या पायात खोड्या टाकणारे व प्रसंगी तिचे नाक कापायला सिद्ध असणारे सासू सासरे, वीर नवरा या सर्वांचे चित्रण केलेले आहे. हाल अपेष्टाग्रस्त व रूढीग्रस्त समाजाला देव देवर्षी अंगारे दुपारे याचे महत्व कसे वाटत होते. याशिवाय अंगात येणे, पोत्रात सोडणे, देवदेवतांना तुष्टविणे यात हा समाज आपली सर्व दुःखे कशी विसरत होता याचे चित्रण त्यांनी केले. त्याचबरोबर या स्थितीतून वर येण्यास आंबेडकरांचे कार्य कसे उपकारक ठरले याची सुद्धा नोंद घेऊन लेखिकेने समाजाला बाबासाहेबांच्या ऋणांचे झालेले विस्मरण यांची खंत लेखिकेने व्यक्त केली आहे. म्हणून लेखनात आत्मचरित्राचा भाग नाममात्रच असून महार समाजातील स्त्रीचे आणि एकंदर समाज चालरीतींचे चित्रण जास्त असा प्रकार झालाय. म्हणून आत्मचरित्र म्हणून गौरवलेल्या या लेखनाचे स्वरूप आत्मचरित्राचे नसून स्वकथनाचे आहे असं दिसून येतो. तर बेबी कांबळे यांनी स्वतःपेक्षा सॉरी जिन अमचं मध्ये दलित स्त्री जीवनाचा मार्मिक आत्मशोध असल्याचा निष्कर्ष भारतीनी गुडकर यांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रस्तुत पुस्तक परीक्षणाच्या निमित्ताने काढलेले आहे. स्त्रीत्व आणि दलितत्व या दोघांच्या पेचात दलित स्त्री अत्यंत केविलवाने आयुष्य जगत होती. या संदर्भात विलास जाधव लिहितात, प्रस्तुत चरित्र केवळ व्यक्तिगत सुख दुःखाचे चविष्ट वर्णन करणारे नाही तर आमच्या अशा सामाजिक जाणीवेचा सूर त्याला आपल्या सभोवती असणाऱ्या आयाबायांचा जीवन विश्वाचा वेध घेत त्यांच्या दुःख दारिद्र्याचा एक एक पदर लेखिकेने उलगडून दाखवला. महार समाजातील सासूरवाशी मोठी केविलवाणी आहे. त्यावेळेचा मोठेपणा म्हणजे स्त्रियांना उमराबाहेर उंबऱ्याबाहेर जाऊ द्यायची नाही. ज्या स्त्रीला कामाला स्त्रिया कामाला लाकडं गोळा करायला बाहेर पडतील त्यांनी सवर्णाचा मान राखायचा, नाही राखलं तर त्यांच्या माहेरच्या 7 पिढ्यांचा उद्धार करायचा. विवाहाची विधी कौतुकाने सागर संगीत साजरे करायचे. नांदायला मुलगी आली की मात्र तिचा सासूरवास करायचा. लेखिका म्हणते की लहानपणाची सप्त मजुरी परवडली पण वयात आलं म्हणजे सुळावर चढल्यासारखे सुनेला पहिला पदर आला की सासूबाईची उलाघाल व्हायची आणि त्या घरात सासूबाई सारखी बसून राहायची. सासूने डोळ्यात तेल घालून दोघांची राखण करायची
मुलाची अन सुनेची नजर भेटच होऊ द्यायची नाही. रात्री ती दोघ एकत्र येतील म्हणून सासूबाईनं रात्रभर जागरण करावं, कारण बाईच्या नादानं मुलगा बिघडेल, आई बापांना दिसेल, बायको डोक्यावर घेईल. या प्रकारामुळे मुलाच्या मनात बायकोबद्दल वितुष्ट निर्माण करावे. सून पाण्याला गेली की भाकरीच्या पिठात बांगडीच्या काचा मिसळून सून आपल्या मुलाचा घात करायला निघाल्याची सिद्ध करावे. दुसऱ्या बाजूला आपल्या मुलाचे कान भरावे आणि सून बाहेर खाली असल्याचे त्याला सांगावे. त्यामुळे कंटाळून तिने माहेरी जावे व तिथूनही तिची हकालपट्टी व्हावे म्हणून तिने पाहून जाऊ नये म्हणून 5 किलो पळून जाऊ नये म्हणून 5 किलो वजनाचा लाकडाचा खोडा त्या मुलीच्या पायात अडकवला जायचा. शिवाय मारहाण छळ सुरू असायचा. एवढ्यावर न थांबता तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा नाकाचा शेंडाही तोडायची सूचना केली जायची. अशा नाक तोडलेल्या मुलीला मुडी म्हणायचे, मुडी मुडी म्हटले जायचे. मग या रूढीला कुणाचाच आधार नसायचा. अशा या निष्पाप मुलीचे बलिदान 1940 पर्यंत सुरू होते. ही त्यांनी जे वास्तव चित्रण आहे स्त्रीचं, हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये आपल्याला चित्रित केलेलं दिसून येतं. म्हणजे त्यांच्या आजूबाजूला जे त्यांनी बघितलेलं आहे, जे वास्तव चित्रण आपल्याला आत्मचरित्रात दिसून येतं की स्त्रीची हाल अपेक्षा कशी होत होतं. त्यानंतर एकंदरीत जिनं आमचं मध्ये बेबी कांबळे यांनी आपल्या समाजातील जीवनात विशेषतः स्त्री जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करीत असताना अनेक ठिकाणी महाराजांच्या जगण्यातील कारुण्याला किंचित विनोदाची झालर लावलेली आहे. उदाहरणार्थ आषाढातील आंघोळीचा थाट किंवा अनंत ठिकळे जोडून केलेले मरकासा धुण्याचा प्रसंग या गोष्टीची साक्ष देतात. मेलेल्या गुरांचे मांस गावातून मागून आणलेल्या तिखट शिळ्या अन्नाचे कालवण किंवा घरातील दारिद्र्याचे चित्रण हे सारे शहारे आणणारे. या सर्व विवेचनात कुठेही विद्रोहाचा सूर किंवा आक्रस्ताळेपणा नाही हे विशेष. म्हणजे जे अन्याय सहन करत होते ते अन्यायच सहन करत होते, त्यांच्यामध्ये कुठेही विद्रोहाचा सूर दिसून येत नव्हता. तर बाबासाहेबांसंबंधी लिहिताना मात्र अनेकदा त्यांच्या भाषेची सहजता कमी होऊन प्रबोधनाचा सूर त्याला प्राप्त होताना दिसतो. मात्र काही ठिकाणी लेखिकेची प्रगल्भ दृष्टी सुटलेली दिसते. या लेखनात आलेल्या विविध व्यक्ती, लेखिकेचे आजोबा आई वडील यांचे चित्रण नेटकेपणाने आलेले. याशिवाय समाजातील विविध रूढी परंपरा लग्न सोहळा जत्रा हे प्रसंग हुबेहूब आलेले आहेत. मात्र यात लेखिकेच्या व्यक्तिगत अनुभवांना मर्यादित स्थान लाभल्यामुळे स्वपेक्षा स्वेतरांचे जीवन नसत्यात अधिक्याने आलेले आहे. यातून वाङ्मयीन मूल्यापेक्षा सामाजिक मूल्यांना प्राधान्य लाभलेले आहे. तर चावडीवरील वादविवादातून हळूहळू समाज बदलू लागला. बाबासाहेबांच्या चळवळीच्या चर्चा चावडीवर होत असत, त्यातून दलितात परिवर्तन होऊ लागले. पण सुधारलेल्या समाजाला बाबासाहेबांच्या संघर्षाची तत्व विचारांची किंमत न वाटता विस्मरण झाले याची खंत त्या व्यक्त करतात. आणि एकाच वेळी सवर्ण व स्व समाज यांना फटकारण्याची त्यांची वृत्ती ही दलित आत्मकरणापेक्षा वेगळी ठरली. तर खऱ्या अर्थाने सामाजिकता व सांस्कृतिकता या दृष्टीने आत्मकथन हे महत्वाचं ठरलेले आहे. बेबीताई कांबळे यांनी आपल्या आत्मकथनात स्वपेक्षा समाज जीवनाला जास्त महत्व दिल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनावर प्रकाश पडण्यापेक्षा याच 50 वर्षापूर्वीच्या महाड समाजाचे चित्रण अधिक आढळते. आपण लिहिलेल्या आयुष्याच्या निमित्ताने आपल्या समाजाचे सर्वांगीण चित्र रेखाटण्यात त्यांना अधिक स्वारस्य आहे. म्हणूनच त्यांच्या जन्मापासून ते या आत्मकथन लेखन काळातील त्यांचा समाज आणि त्या समाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उदयानंतर झालेली परिवर्तने, त्याचा परिणाम डॉक्टर बाबासाहेबांच्या पश्चातचा समाज यांचीही चित्रण त्यांच्या आत्मकथनात उमटलेले दिसते. 18 विश्व दारिद्र्यात अंधश्रद्धेत दुर्बटला गेलेला समाज त्यांनी वर्णन केलंय. अशा घरातील बायका मुलं यांचेही वर्णन त्या करतात. वर्षभर अंगाला पाणी नाही, एकेका घरात 8-10 पुरांची राख, त्यांची स्वच्छता करण्याचे ज्ञान नाही, त्यामुळे उवा लिखाचे टाळू, शेंबराचे नळ, मातीचे ओघळ असे शब्द प्रयोग बेबीताई वापरतात. त्याच किळस घृणा असली तरी तेच सत्य ते समाज त्यांच्या समाजाचे होते. एसकडकी, पोतराज, आषाढातील जत्रा या अंधश्रद्धेपायी महाड समाज अधिकाधिक निम्न स्तरावरील आयुष्य जगवतो. मेलेला ढोरक खावा हा सर्वच दलित आत्मकथनात आढळणारा प्रसंग त्यांच्या दोन्ही आत्मकथनात दिसतो. तर दारिद्र्यातही महागवाड्यात चर्चा चालत असताना त्या अंगात येणाऱ्या
सवारी घेण्याच्या, यातच त्यांना खुशालती वाटे, यावर बेबी कमळे म्हणतात, खरोखर त्यांच्या जीवनात जगण्यासारखं होते काय? पुढे तरी माणसाला मन गुंतवायचं, कशात तरी रोखून आशेचं रोपटं उंचवायचं असतं, त्यामुळे आषाढाचा महिना म्हणजे तत्कालीन महाराजातीला महत्वाचा वाटे. भाकरी मागून खाणाऱ्या एकराची काठी म्हणजे त्यांना राजदंड वाटे. इतके अज्ञान या समाजात पसरलेले होते. जर एखादा शहाणा माणूस जर दुसऱ्याला त्याची मूल्य शिवायला जात असेल तर पुढील उत्तर त्याला मिळेल, बस कर तुझं पादरी ज्ञान. अरे पोरं बाळ शिकून काय त्याला मास्तर विस्तर करायचं आहे नाही? तर असा परंपरेचा वेडा अभिमान आणि घोर अज्ञान नष्ट झाल्याशिवाय समाज सुधारणार नाही, असे बेबी कांबळे यांना उदाहरणाद्वारे द्यायचं आहे. तर निवडुंगाची बोंडे काय, शिळेपाके अन्न, दोरवाडीवर टाकलेली पळ याचे त्यांना अप्रूपच वाटेल. अशा या भयान जगण्याचे चित्रण बेबीताई जिवंतपणे वाचकांसमोर उभे करतात. आणि असे भयान जिने जगणाऱ्या माणसाच्या स्वभाववृत्तीचे दर्शन घडवितात आणि त्यांची मानसिकता काय कशी या सर्वांच्या शोषणाला जबाबदार होती हे स्पष्ट करतात. तसंच आपल्या समाजाचे अपार दारिद्र्य, अंधश्रद्धा, धर्मभोळेपणा, अज्ञान, एकूण लाचार आणि अपमानित जगणे ज्या ज्या चित्रमय पद्धतीने चितारतात, अर्थात त्यांना आपल्या समाजाविषयी तळमळ आहे. धर्म आणि त्यांच्या रूढ कल्पना, परंपरागत चालत आलेले आचार विचार, देवदेवतांचे अवास्तव व विकृत स्वरूप, त्यांचा पृथ्वाभिमान याविषयी त्यांना खंत वाटते आणि चिडही येते. त्यांच्या आत्मकथनाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आत्मकथनाच्या निमित्ताने तत्कालीन दलित स्त्रियांच्या अवस्थेचे, त्यांच्या यातनामय आयुष्याचे दर्शन त्यामधून त्यांनी घडवलेले आहे. तर देव धर्म आणि त्याविषयी भ्रामक कल्पना, सामाजिक जाचक दुरी यात पिळून भरभरून निघालेल्या निघणाऱ्या स्त्रियांच्या जीवनाविषयी त्यांनी अधिकतेने माहिती दिली. मुलगी 5-6 वर्षाची झाली नाही तोच तिचे लग्न, नवरा म्हणजे काय हे कळायच्या आत ती सासरी येईल, सासरी सर्वांचा स्वयंपाक करणे, भल्या पहाटे उठून दळण दळणे, नदीवर जाऊन घाबरीवर पाणी भरून आणणे इत्यादी कामे करावी लागत. यात थोडी जरी चूक झाली तरी क्षमा नसेल की वयात आल्यावर नवरा बायको एकत्र येणार नाही याची काळजी घेतली जाईल. इतक्या छळाला कंटाळून एखादी ती लहान सासू वशी पळून गेली तर तिला खोडा अडकवेल, तिला खोडा अडकवलेल्या स्थितीत तिला सर्व कामे करावी लागेल. तर मुलांना मुख्यतः स्त्रीच्या छळाला स्त्रीच कारणीभूत ठरव. तर चरित्रावर संशय घेऊन मुलाला सुनेविषयी भडकवून सुनेचे नाक कापले जाईल, अशा स्त्रीला कुणीही नातलग जवळ करत नव्हते. अशा प्रकारे गरिबी, अज्ञान, सामाजिक व कौटुंबिक पातळीवरील शोषण या सर्वातून जर एखादी स्त्री जगली वाचली तर निसर्गाने तिला बाळपणाचाच तिला समोर जावे लागले आणि त्या बाळपणात इतरांच्या अज्ञानापोटी त्या नवथर मुलीला अतिशय हाल सहन करावे लागले. आणि या हालाचे वर्णन ऐकून शहारे येतात. या यातनामय जिण्याचे दर्शन बेबीताई दाखवून देतात. तर आत्मकथन या दृष्टीने अधिक महत्वाचे आहे. दलित आत्मकथनापेक्षा ते काहीसे वेगळे आहे आणि कारण वैयक्तिक चित्रणापेक्षा त्यांनी समाजाविषयीचे अधिक ज्ञान वाचकांना मिळते. समूह वेदना या त्यांच्या आत्मचरित्रात ठाई ठाई दिसून येत. कारण लेखिकेला स्वतःच्या स्वसमाजाचे भोगवटे चित्रित करण्यात अधिक स्वारस्य वाटते. म्हणून समाजातील विविध शोषणाचे दुःखाचे प्रकार, डॉक्टर बाबासाहेबांमुळे आलेले परिवर्तन त्यांनी चित्रित केले आणि आपल्या समाजाला आत्मभान यावे म्हणून बेबी कांबळेंनी जी तळमळ बघितली की लेखकांच्या पिंडापेक्षा त्यांची सुधारकी पिंड मनाला भावतो. केवळ आपले जीवन, आपले कर्तृत्व, आपले बळे जाऊ मानणे या हेतूने लेखिकेने हे लेखन केले नसून लाखो वर्ष गुलामगिरीत आयुष्य कंठणारी देशाची खरीपूर्व लेकर कशी अग्निदिव्यातून बाहेर पडली आहे हे भावपिढींना कळण्यासाठी कर्तृत्व एकट्या भीमरावांनी केले हेही भावपिढीला कळायला हवे या उदात्त सामाजिक हेतूने त्यांनी लेखन केले. आणि विविध जाती जमातीचे दैन्य, दारिद्र्य, शोषण पद्धती वेगळी असली तरी त्यांची शोषण करणारी विषमता दिसतीच समाज व्यवस्था एक होती. म्हणून प्रत्येक आत्मकथनात विद्रोही भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. तसंच आयदांमध्ये पण थोडी विद्रोही भूमिका घेतलेली दिसून येते. यामध्ये सुद्धा स्त्रींच्या हाल अपेष्टा यांनी चित्रित केलेल्या ज्या वास्तव रूपात मध्ये त्यांनी बघितलेल्या आहेत, त्यांच्या आजूबाजूला ज्या स्त्रियांवर अन्याय होत होता त्याचं चित्रण त्यांनी या आत्मचरित्रामध्ये चित्रित केलेलं आहे. आता आणि याच्यातून विद्रोहाची भूमिका कशी घ्यायला पाहिजे ते सुद्धा
या चित्रित केलेलं आहे. ठीक आहे, तर या प्रकारे बेबी कांबळे यांचं जिन अमचं हे आत्मचरित्र आहे. त्यानंतर आनंद ओरी काय आहे, आनंद ओरी कुठला साहित्य प्रकार आहे, आनंद ओरी कादंबरी कादंबरी आहे, आहे आणि कादंबरी आहे. कशाचं चरित्र आहे, तुकारामांच्या मनोव्यापाराचं. तुकारामांच्या मनोव्यापाराचं. आणि शफाअत खान यांचं कुठला साहित्य प्रकार आहे, नाटक नाटक आणि त्याचं नाम काय आहे, शोभायात्रा. शोभायात्रा. आणि त्याच्यामध्ये एका स्वतंत्र म्हणजे देशभक्ती तिचे वर्णन तिथे चित्रित केलेले आहे. त्यानंतर उर्मिला पवार यांचं आत्मकथन कुठलं आहे, आयदान. आयदान. दलित आत्मकथन. बेबी कांबळे यांचं जी हे सुद्धा दलित आत्मचरित्र आहे आणि आयदान हे सुद्धा दलित आत्मकथन. ठीक आहे, आनंद कोळी आहे, शफाअत खान यांचं नाटक आहे, शोभायात्रा. आपल्याला पुन्हा भारूड घ्यायची आहे. संत एकनाथांची भारूड घेऊन घेऊ आपण हे. तर आता पुन्हा जॉईन करा. ठीक आहे, कंटिन्यू घेऊन घेते. संत एकनाथ यांचं भारूड. ठीक आहे, हे तुम्हाला निवडक साहित्य कृतीमध्ये आहे, संत जनाबाई, संत एकनाथांची भारूड. तर संत एकनाथांच्या वाङ्मयाचा प्रभाव तत्कालीन समाजावर झाला आणि ते देश धर्म या बाबतीत जागृती घडून आली. एकनाथांसारख्या तळमळीचा समाज सुधारक जन्मास येणे ही त्या काळाची गरज होती. त्यांनी धर्माचा खरा अर्थ सांगत समाजाला निर्भय बनवले. तर नाथांनी मोठा लेखन प्रपंच केलाय, त्यांच्या रचनेत विविधता आढळते. त्यांनी एकनाथी भागवताबरोबर चतुश्लोकी भागवत, सुकोष्टक, हस्तामलक, आनंद लहरी, स्वात्मसुख, रुक्मिणी स्वयंवर हे सर्व लक्षात ठेवा. पेपरला आलेलं होतं की यातलं कुठलं त्यांचं साहित्य नाही, है ना, तर ते लक्षात ठेवायला हे सगळे. तर एकनाथी भागवताबरोबर चतुर्श्लोकी भागवत, सुकोष्टक, हस्तामलक, आनंद लहरी, स्वात्मसुख, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थन रामायण, अमृता अनुभवामृत, आनंद अनुभव, चिरंजीव पद, गीतासागर, गीतासार, ध्रुव प्रल्हाद, ज्ञानदेव नामदेव इत्यादी संतांची चरित्रे आणि 3000च्या आसपास त्यांनी अभंग व पदे आणि 350च्या आसपास असे विविध वाङ्मय त्यांनी रेखाटलेले आहे, लिहिलेले आहे. तर मराठीत भारूडाची निर्मिती प्रथम केली ती ज्ञानदेवांनी. मराठीत भारूडांची निर्मिती पहिले ज्ञानदेवांनी केली, त्यानंतर काही संतांनी आणि संप्रदायांनी तो काव्य प्रकार हाताळला. परंतु भारुडे या लोकसाहित्याला शिखरावर कोणी नेले, संत एकनाथांनी. ठीक आहे, मराठीत भारुडाची निर्मिती प्रथम ज्ञानदेवांनी केली आणि त्याला शिखरावर पोहोचण्याचं काम कोणी केलेलं आहे, संत एकनाथांनी. त्यांनी लोकोद्धाराच्या तळमळीमुळे भारुडे लिहिताना लौकिक छंद वापरले. त्यांनी वासुदेव, बराडी, गोंधळी, बुद्ध्या, पोत्रा, जोशी, दरवेशी, पिंगळा, शकुनी, कोल्हाटी, माळी, मांड, जोगी, जोगी जागल्या यासारख्या लोकभूमिकांचे माध्यम त्यांनी वापरले आहे. तर त्या लोकभूमिकांबरोबर शिमगा, होळी, गोंधळ, फुगडी यासारखे खेळ, सण, बिरचू, सर्प, गाय, एडका, पोपट, पाखरू यासारखे पशु पक्षी उपयोगात आणले. त्यानंतर जोहार, आशीर्वाद पत्र, चोपदार यासारखे दरबारी विषय, तसंच राहाट, बाजारहाट, सॉरी राहाट, बाजारहाट, सासूरवास यासारखे संसारी विषय त्यांची सामग्री होती. त्याचबरोबर महालक्ष्मी, अंबा, जगदंबा, महालक्ष्मी, अंबा, कानोबा यासारख्या दैवी भूमिका त्यांनी लेखनात हाताळल्या. तर नाथा